आर्थिक राजधानी मेडघाटात शुक्रवारी दुपारी तीन ते चार वाजताच्या दरम्यान अमन ट्रेडर्स चे धान्य व्यापारी मोहम्मद इद्रस बाबू मेमन या अनाज व्यापारीच्या दुकानात अज्ञात चोरट्याने दुकानातील लाखो रुपयांची रोकड असलेली पिशवीवर हात साफ केला फरार झाला चोरीला गेलेले पिशवी अनम चे संचालक मोहम्मद येईपर्यंत चोरट्याने लाख रुपये घेऊन घटनास्थळावरून काढला या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली कॅमेऱ्यात कैद के झालेल्या अज्ञात चोरट्याने लाखोच्या चोरी करणारा हा चोर गजानन महाराज मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मोटरसायकल वरून जातानाही दिसून आला आहे या लाखोच्या चोरीच्या घटनेत संपूर्ण शहरात खडबड उडाली आहे चोरीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे ज्यामध्ये धारणी शहरात दिवसाढवड्या अज्ञात चोरट्या चोरी करताना दिसत आहे धारणी शहराच्या इतिहासात ही पहिलीच घटना सांगितली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मोहम्मद इद्रस बाबू मेमन यांच्या तक्रारीनंतर धारणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा शोध सुरू केला असून या प्रकरणाचा पुढील तपास धार्मी पोलीस विभागाचे ठाणेदार सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मिलिंद कुमार दवणे करीत आहेत धारणीहून शकील अहमद न्यूज प्रतिनिधी